मित्रांनो, मी लक्ष्मण पाटील, एल के पी अकॅडमीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्याला जिल्हा परिषद भरती कोल्हापूर यामध्ये रिक्त पदं किती आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये बघा, डावीकडं आहेत आपल्याला यामध्ये सगळे पदं दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला मेन पॉईंट पद क्रमांक 9 बघा, प्राथमिक शिक्षक पद अध्यापक मराठी मीडियम. यामध्ये टोटल जी पदं आहेत 7,865 ही मंजूर पदं आहेत. तर लक्षात ठेवायची, मंजूर पदापैकी यामध्ये जे सध्या कार्यरत जी पदं आहेत, आपल्याला कार्यरत पदं बघूया आपण. यामध्ये जी कार्यरत पदं आहेत यामध्ये 6,820 बघा, जी कार्यरत पदं आहेत म्हणजे सध्या जे कामावर जे आहेत शिक्षक, प्राथमिक शिक्षक, यामध्ये 6,820 लक्षात ठेवायचे. 6,820 हे एकूण कार्यरत आहेत. आता यापैकी आपल्याला सध्या किती रिक्त जागा आहेत लक्षात ठेवायचं, 1,045 जागा रिक्त आहेत. बघा, 1,045 जागा रिक्त आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, 1,045 पैकी सर्व जागा भरतील असं काही मला काही वाटत नाही. तर लक्षात ठेवायचं, यामधील 50% जागा भरण्याचा त्यांचा मानस आहे. लक्षात ठेवायचं, यामध्ये 50% जागा भरतील असा माझा अंदाज आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, यामध्ये 1,045 पैकी जे कास्टनुसार विभागणी जी झालेली आहे त्यामध्ये बघा, यामध्ये अनुसूचित जाती बघा, यामध्ये किती जागा आहेत, 132 जागा आहेत यामध्ये अनुसूचित जातीमध्ये. जरा यामध्ये बघा, झूम करते चार जण, बघा अनुसूचित जातीमध्ये ज्या जागा आहेत त्या किती आहेत बघा, 132 आहेत. त्यानंतर अनुसूचित जातीमध्ये 433, विजा अमध्ये 31 आहेत, भजबमध्ये 22 आहेत, भजक 15, डमध्ये 70 आणि SBCमध्ये जवळ बघा -2 आहेत, म्हणजे इथं अतिरिक्त शिक्षक आहेत. आणि OBCमध्ये 330 आहेत आणि खुलामध्ये 14. अशा धरून किती आहे जागा यामध्ये, 1,045 जागा रिक्त आहेत. तर लक्षात ठेवायचं, यामध्ये जर आपण विचार केला, यामध्ये बघा 1,045 पैकी जवळजवळ 433 जागा ह्या कुणाला आहेत, 433 जागा ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आहे 433 मध्ये. लक्षात ठेवा, अनुसूचित जमाती 433 आहे, अनुसूचित जातीमध्ये 132 आहेत. म्हणजे जवळजवळ ह्या दोघांची जर आपण बेरीज केली, यामध्ये बघा 1,550 पर्यंत ह्या जागा जातात, 550 पर्यंत. म्हणजे लक्षात ठेवा, SC ST ला जर 50% जागा होत असतील तर राहिलेल्या जागा ह्या फक्त आपल्यासाठी आहेत, लक्षात ठेवा, इतर कास्टसाठी आहेत. मग आपण टोटल भरतीचा जर अंदाज मांडला, यामध्ये आता 30,000 जागेमध्ये जर निम्म्या जागा, लक्षात ठेवा, 30,000 जागेमध्ये जर निम्म्या जागा ह्या काय गेलेल्या आहे बघा, 15,000 जागा या SC ST साठी गेल्या, तर राहिल्या आपल्या 15,000 जागा. तर आणखी लक्षात ठेवा, यामध्ये आणखी एक बातमी अशी मिळालेली आहे की 80% जागा ह्या ST च्या भरल्या जाणार आहेत. लक्षात ठेवायचं, 80% जागा म्हणजे त्यांचा जो कोटा आहे, कोट्यातल्यापैकी आतापर्यंत ज्या जागा रिक्त आहेत ST च्या, 80% जागा भरल्या जाणार आहेत. आणि या भरतीमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, ST पेसाच्या ह्या जवळजवळ भरपूर जागा आहेत. आपल्याला फक्त आकडा वाटतो 30,000 जागा भरती करायची आहे. बघा, म्हणून लक्षात ठेवा, जागा ह्या अतिशय कमी येणार आहेत आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. कारण SC ST ला जवळपास भरपूर जागा जातात, मग आपल्या वाटेला अतिशय कमी जागा येत असतात. म्हणून लक्षात ठेवायचं, यामध्ये 30,000 जागेचा जर आपण अंदाज बांधला तर राहिल्या 15,000 जागा. 15,000 जागेमध्ये बाकीच्या ओपनला गेल्या आणि प्रत्येक कास्टनुसार बघा 1,000 पण जागा येत नाहीत. सपोज करा, एका कास्टला जर आपण 500 जागा पकडल्या तर ते विषय वाईज आपण जर धरल्या तर त्या मॅथ सायन्सला जवळजवळ 60-70% जागा जातात मॅथ सायन्सला. मग बाकीचे विषयला हे जागा 1-2 येते. लक्ष ठेवायचं आहे, म्हणून लक्ष ठेवायचं आहे, आपण 30,000 जागेसाठी लढा न देता आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त 100% जागा बघा कशा भरतील. बघा, 100% जागा आपल्याला कशा मिळतील, 100% जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, यामध्ये जर पाठिंब्याचा जर आपण इतिहास पाहिला तर 2010ला CET झाली. बघा, यामध्ये पण भरपूर मुलं बेकार आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर 2017ची जी TET परीक्षा झाली, शिक्षक अभियोग्यता जी परीक्षा झाली, त्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर जागा दाखवून फक्त 5,000 किंवा 7,000 एवढ्या जागा भरलेल्या आहेत आणि ती भरतीसुद्धा अजून पेंडिंग आहे.
असं कुठं चालते लक्षात ठेवा, अगोदरची पेंडिंग भरती आहे आणि नवीन भरती चालू आहे. बघा मला वाटतं या जगामध्ये इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडत असेल, पाठीमागचीच भरती झालेली नाही आणि नवीन भरती काढून बसलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे हे आपल्या जी सिस्टीमचं आहे, सिस्टीम जी चालू आहे त्याला काय आता आपण किती दोष देणार बघा. आणि यामध्ये लक्षात ठेवा 2017ची भरती अजून 5 वर्ष चालू आहे. 2017ची भरती 5 वर्ष अजून चालू आहे, 6 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा ती अजून भरती झालेली नाही. आणि यावर्षीसुद्धा पवित्र पोर्टलद्वारेच भरती होणार आहे. तर लक्षात ठेवायच, पाठिंबासासारखं जर विलंब लागत असेल तर पवित्र पोर्टल यावर्षीसुद्धा काय पटकन होईल का भरती, याविषयी शंकास्पदच आहे. लक्षात ठेवायच, शंकास्पदच आहे, पवित्र पोर्टलद्वारे लगेच भरती होईल याविषयी शंकास्पदच आहे. बघा मी पण सुद्धा शंकास्पद आहे. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी काय करायचं आहे, 100% भरती कशी होईल. बऱ्याच संघटना त्या करत काय करत आहेत, 30,000 जागा असंच करायला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण ज्या जागा रिक्त आहेत, 60,000 असू देत, 70,000 जागा असू देत, त्या एका टप्प्यात ह्या झाल्या पाहिजे लक्षात ठेवायचं आहे. कारण ह्या जागा आपल्याच आहेत लक्षात ठेवायचं. कारण शासन काय दरवर्षी भरती करत नाही लक्षात ठेवायचं आहे, शासन काय दरवर्षी भरती करत नाही लक्षात ठेवायचं आहे. 2017 पासून ज्या जागा रिक्त आहेत, 2017 पासून म्हणण्यापेक्षा 2010 पासूनच लक्षात ठेवायचं आहे. 2017ची भरती अर्धवट्याचं लक्षात ठेवा. म्हणजे 2017 पासून जर आपण बघितलं तर 5 वर्षामध्ये ह्या 5 वर्षाच्या सर्वच्या सर्व जागा ह्या आपल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे. म्हणून यासाठी आपण लढा दिला पाहिजे. लढा कशासाठी दिला पाहिजे, 5 वर्षात सगळ्या जागा आपल्याच आपल्याच आहेत आणि त्या 100% ह्या वर्षीच भरल्या गेल्या पाहिजेत लक्षात ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे ह्याचा कोणताही टप्पा होता कामा नये. दुसरं गोष्ट, कोणतीही भरती टप्प्यात होता कामा नये. 100% भरती ही सगळ्याच्या सगळ्या जागेची भरती ही झालीच पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. असा जर आपण प्रयत्न केला लक्षात ठेवा तर आपल्याला फक्त जागा 50,000 55,000 मिळतील. आणि लक्षात ठेवायचं आहे असं जर केलं तर मेरिट हे 80% येऊ शकतं लक्षात ठेवायचं, 80% हे मेरिट येऊ शकतं लक्षात ठेवायचं आहे. ज्या कास्टला जागा नाही त्या कास्टच्या जागासुद्धा वाढू शकतील लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त प्रयत्न 100% भरतीसाठी केला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे. या बघा मागील वर्षी पण तसंच केलेलं आहे, जागा भरपूर दाखवलेल्या आहेत आणि आतासुद्धा तसंच होत आहे. 30,000 जागा दाखवायच्या आणि त्यामध्ये टप्पे करायचे आणि टप्प्याटप्प्यानुसार भरायचं आणि 10,000 जागा भरायच्या आणि 5 वर्षानंतर आणि सांगायचं 50,000 जागा आहेत, रिक्त आहे जागा, आणि असंच सिस्टीम चालू राहणार आहे लक्षात ठेवायचं आहे. मग असं जर प्रत्येक वर्षी होत असेल तर एज बाद झालेल्या मुलांचं काय, लक्षात ठेवायचं आहे. अशी भरपूर मुलं आहेत ज्यांचं वय संपलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. दरवर्षी एक तर दुसरं एक आपल्याकडं लक्षात ठेवा, दरवर्षी आपली भरती झालीच पाहिजे लक्षात ठेवायचं. एक जागा निघू दे पण ही दरवर्षी भरती झालीच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. 5 वर्षाचा काही उपयोग नाही, दरवर्षी भरती झाली तर लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक जी हुशार मुलं आहेत ती लागून जातील लक्षात ठेवायचं आहे. आणि दरवर्षी भरती नाही झाली त्यामुळे हे 5 वर्षाचा जो रिक्त रिक्त संख्या आहे 5 वर्षाची ती सर्व आपलीच आहे लक्षात ठेवायचं. यामध्ये टप्पा न करू देता जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा भरल्याच पाहिजेत हे लक्षात ठेवायसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा रीतीनं बघा कोल्हापूर जिल्हा परिषदेचा हा चार्ट आहे. प्रत्येक जिल्हा परिषद काय करतील असे चार्ट काढतील आणि यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सध्या तर त्यांचा 50% जागा भरण्याचं प्लॅनिंग चालू आहे आणि ST वाल्यांची 80% जागा भरण्याचं प्लॅनिंग चालू आहे. लक्षात ठेवा, ज्या पेपरमध्ये किंवा ज्या बातमीत असं लक्षात ठेवायचं आहे त्या काही पूर्ण काही खऱ्या नसतं लक्षात ठेवायचं. आत गोंधळ हा वेगळा चालू आहे, ST मध्ये लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, आपण विभागीय भरतीला सुद्धा जोरदार विरोध केला पाहिजे लक्षात ठेवायचं आहे. अंतर्गत लक्ष ठेवायचं आहे, विभागीय भरतीचा विषय चालू आहे. जर आत्ताच आपण विभागीय भरतीला नकार दिला तर ती विभागीय भरतीसुद्धा रद्द होऊ शकते लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही तुमच्या काही अडचण असतील तरी पण तुम्ही कमेंट्समध्ये अडचणी सांगू शकता. तर लक्षात ठेवा, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.